नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बैजिक राशी व त्यावरील क्रिया हा घटक अभ्यासणार आहोत. बैजिक राशी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर व्यावहारिक भाषेतील गणित, बीज गणिताच्या भाषेत मांडणी. त्यामध्ये एक्स वाय या चलांचा वापर केला जातो. बैजिक राशींवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया कशा करायच्या ते आपण अभ्यासणार आहोत. त्याआधी बैजिक राशीची व्याख्या आपण अभ्यासूया. बैजिक राशी संख्येसाठी एखाद्या अक्षराचा वापर करून तयार होणाऱ्या गणिती मांडणीला बैजिक राशी असे म्हणतात. उदाहरणार्थ 7x 2y - 5, 2x² + 4x - 6 या बैजिक राशी आहेत. बैजिक राशीमध्ये पद हे खूप महत्वाचे असते. पद म्हणजे काय? ज्या राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते तिला पद असे म्हणतात. उदाहरणार्थ 7xy आणि 3ab. पदांचे तीन प्रकार आहेत, एकपदी, द्विपदी, त्रिपदी. एकपदी म्हणजे काय? ज्या राशीत एकच पद असते त्या राशीला एकपदी असे म्हणतात. उदाहरणार्थ 9 आणि 5ab. एकापेक्षा जास्त एकपदी बेरीज किंवा वजाबाकीने एकत्र जोडल्या जातात तेव्हा बहुपदी तयार होते. द्विपदी, द्विपदी म्हणजे काय? ज्या राशीत दोन पदे असतात त्या राशीला द्विपदी असे म्हणतात. उदाहरणार्थ 4a - 5b आणि 9x - 7y. त्रिपदी, त्रिपदी म्हणजे काय? ज्या राशीत तीन पदे असतात त्या राशीला त्रिपदी असे म्हणतात. उदाहरणार्थ 2a - 6b - 3c आणि 5x - 2y - 3z. बैजिक राशीमध्ये पहिली गणिती क्रिया आहे बैजिक राशींची बेरीज. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे कंसात 5x - 6y (+) दुसऱ्या कंसात 3x - 2y (+). 5x - 6y + 3x - 2y, 5x - 3x - 6y - 2y, 5x - 3x - 8x - 6y - 2y - 4y. या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 8x - 4y. दुसरं उदाहरण आहे कंसात 7p - 3q (+) दुसऱ्या कंसात 4p - 2q (+). 7p - 3q - 4p - 2q यामध्ये स्वरूपद एकत्र आणायचे आहेत. 7p - 4p - 3q - 2q, 7p - 4p - 11p - 3q - 2q. 3 मधून 2 गेले, 1 राहिला, म्हणजे ते क्यू लिहिलेलं आहे. उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 11p - q. तिसरं उदाहरण आहे कंसात 10m - 7n (+) दुसऱ्या कंसात 8m - 4n (+). 10m - 7n - 8m - 4n, 10m - 8m - 7n - 4n स्वरूपद एकत्र केलेले आहेत. 10m - 8m - 18m - 7n - 4n - 3n. उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 8m - 3n. त्यानंतर दुसरी गणिती क्रिया आहे वैदिक राशींची वजाबाकी. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे कंसात 6m - 4n (+), दुसऱ्या कंसात 4m - 2n (+), 6m - 4n - 4m - 2n, 6m - 4m - 4n - 2n, 6m - 4m - 2m - 4n - 2n, 2n. या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 2m - 2n. दुसरं उदाहरण आहे कंसात 10x - 8y (+), वजा कंसात 7x - 2y (+), 10x - 8y - 7x - 2y, 10x - 7x - 8y - 2y, 10x - 7x - 3x - 8y - 2y, 6y. या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 3x - 6y. तिसरं उदाहरण आहे कंसात 16x - 6y (+), वजा कंसात 4x - 2y (+), 16x - 6y - 4x - 2y. यामध्ये स्वरूपद एकत्र आणायचे आहे 16x - 4x - 6y - 2y, 16x - 4x - 12x - 6y - 2y - 4y. या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 12x - 4y.